कोल्हापूर शहरात डेंग्यूचे शेकडो रुग्ण सापडलेत। या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनावर प्रचंड आगपाखड करण्यात आली होती। महापालिका प्रशासनाने डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, आरोग्य अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शहरात डेंग्यू सर्वेक्षण आणि तपासणी मोहीम आज सुरू केली आहे। सदर बाजार, संभाजीनगर या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। औषध फवारणी, खरमाती उचलून परिसराची स्वच्छता करण्यात आली। शहरात 33 ठिकाणी सर्वेक्षण आणि तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय।